निधी समानतेच्या कारणावरून महापौरांनी दिलेल्या रोलिंगवर नाराजी व्यक्त करत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी सभागृहात आपल्या हातातील माईक फोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंगळवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. आयुक्तांकडून आलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत कामाबाबत जिल्हा प्रशासनाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी सुचवल्याप्रमाणे या योजनेतून प्रत्येक नगरसेवकाला 10 लाख रुपये आणि महापौरांना 30 लाख रुपये देण्याच्या संबंधीचा विषय सभागृहात आला होता. नगरोत्थान योजनेअंतर्गत निधीचं समान वाटप करावं अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आलं. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी नगरोत्थान योजनेअंतर्गत आलेल्या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला समान निधी दिला जावा तरी देखील भाजपमधील काही गद्दार नगरसेवकांमुळे निधीचं वाटप व्यवस्थित होत नसल्याची खंत व्यक्त करत योजनेला बहुमतानं मान्यता देण्यात येत असल्याचं रोलिंग महापौरांनी देताच नगरसेवक सुरेश पाटील यांनी महापौरांच्या निर्णयाला विरोध करत आपल्या हातातील माईक सभागृहात फेकून देत महापौर आणि सभागृह नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान महापौरांनी नगरोत्थान योजनेच्या विषयाला बहुमतानं मान्यता देत असल्याचं रोलिंग सभागृहात देताच उपस्थित विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घालून समान निधी मिळालाच पाहिजे अशी एकमुखी मागणी केली.